माझा म्हणजे अनुभव असा की मला माझं लग्न झालं 2011 मध्ये, तेव्हापासून मला मुलाला नाही होते. मी 10 वर्ष प्रयत्न केला, 10 वर्ष प्रयत्न केला. माझ्या नंतर म्हणजे जे अगोदरचे लग्न झाले, माझ्या नंतर पण लग्न झाले, त्यांना मुलं झाली, मार्गात आली, त्यांना बी झाले. पण मी अशी कोणती चुकी केली नाही म्हटलं की मला मुलं बरं होऊन नाही राहिले. मी सगळं जे बी चुका होते, छोट्या मोठ्या ज्या चुका होते, त्या सगळ्या पाळत गेलो, सगळ्याचं निवारण केलं, माफी मागितली, तरी पण मला मुलं बरं होत नव्हते. मी विचारत होतो मार्गदर्शकाला घरी जाऊन विचारत होतो की बा काकाजी, त्यांनी तर अशी चूक केली, त्यांना त्याचं फळ नाही मिळत, आणि मलाच मी थोडस जरी काही चुकी केली किंवा कोणाच्या घरात पाणी जरी पेलं, तरी मला एवढी मोठी चुकीची हे मिळत आहे, म्हणजे दंड मिळत आहे, तर तो कसा गावा. तर म्हणून म्हणे घाबरू नको म्हणे, भगवंताजवळ सगळं काही आहे म्हणे, आणि तू म्हणे मागे खचून जाऊ नको म्हणे. तू भले असे शब्द वापरतो म्हणे, पण हे भगवंत आहेत ते म्हणे, पण आहे म्हणे भगवंत देव म्हणे तुला. पण काकाजी मी मला धीर देत होते, पण काकाजीने असं नाही म्हटलं की बा आता तू का करायचा तो तू कर, असं नाही. पण ते मला ध्येय देत होते की तू भगवंताच विश्वास ठेव की तुला आज नाही उद्या, आज नाही उद्या होऊन जाईल. पण त्यानंतर मी काय की ते म्हणते ना शब्द नाही ऐकले तर आपण थोडस मागे राहतो बा म्हणून. पण काकाजी जर काही काही शब्द बी असे होते की मी काही काही ऐकत नव्हतो, आणि त्या शब्दामध्ये बी मी मागे पळवतो. पण आपल्या कार्यकर्त्याचे शब्द असे आहे की ते काही काही शब्द ऐकायला पाहिजे. आपण ऐकत नाही आणि आपण म्हणतो का आता चला बा होते ना युद्धचा फायदा, जाऊ द्या करून टाकू ते. पण काकाजीने जेव्हा मला म्हटलं की तू इथं जा तिथं जा, काकाजी म्हणलं इथं चालू आहे ना राहू द्या ना, आता आपण खर्च कमी होते तर इकडेच करू. तर काय काय म्हणे ठीक आहे म्हणे, तुला पडतं ते कर म्हणे, ठीक आहे म्हटलं. तर असं करता करता माझे 10 वर्ष लोटून गेले. आखरी काकाजीने मला 2 वर्ष अगोदर म्हटलं होतं की मनोज म्हणे एक नागपूरला दवाखाना आहे, तू तिथं जा आणि ट्रीटमेंट कर, आणि ते सगळं क्लिअर क्लिअर सांगते. पण मी म्हटलं काकाजी खर्च खूप होतो, तर काकाजी म्हणे खर्च खूप होतो म्हणे एकाच वेळा इकडच्या तिकडचे दवाखाने करण्यापेक्षा म्हणे तिचा खर्च करायला कळ म्हणे, एक वेळ जाऊन तर बघ म्हणे काय होतं काय नाही, पाहून तर घे म्हणे. म्हटलं ठीक आहे पाहू म्हटलं, आपण जाऊ म्हटलं. असं करता करता माझं 1 ते 1.5 वर्ष लोटून गेलं. मध्यात मग 2020 कार्यक्रम झाला, सेवक संमेलन झालं, त्यानंतर मग मला खूप वाईट वाटते की आज म्हटलं माझा एखादी छोटासा बाळ मुलगा मुलगा असता मुलगी असती तर मी तुला घेऊन कुठेतरी फिरायला गेलो असतो, तेव्हा असं वाटतं मला खूप म्हणजे असं नाराजीसारखं मन झालं होतं. मग पुन्हा काकाजीकडे गेलो, काकाजी म्हटलं खूप वेळा बेकार वाटतो म्हटलं की मुलं जरा नाही आपल्याला, आणि कुणी असं म्हणते म्हटलं की नाही बा माझी मुलगी घरी वाटते ते माझे मुलं बरं आहे, तर मला बी खूप वाटत बरं खराब वाटते म्हटलं. तर मनोज म्हणे तुला सांगतो म्हणे मी इतके वेळ सांगून राहिलो म्हणे, तर तू एकड जात का नाही म्हणे. तर काकाजी म्हटलं ठीक आहे म्हटलं, जो काही खर्च म्हणलं पुन्हा एकड कर्ज भरून करून का टाकेन म्हटलं, आणि तो दवाखाना मी करतोच म्हटलं. तर त्या दवाखान्यात मी ट्रीटमेंट चालू केली, फक्त त्यांनी मला औषध दिली, ट्रीटमेंट चालू केली. ज्या महिन्यात मी ट्रीटमेंट चालू केले तेच महिना माझ्या पत्नीला राहिला, तो पत्नीला राहिला, आणि आम्ही दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आम्ही ट्रीटमेंट करायसाठी पुन्हा गेलो दवाखान्यात. तर डॉक्टर म्हणे तिला ते प्रेग्नंट आहे म्हणे, आणि पण म्हणे सोनोग्राफी करून या म्हणे. सोनोग्राफी करायला गेलो, सोनोग्राफी करून आले, रिपोर्ट आणली, त्यानंतर ते बाळ म्हणे ट्यूब मध्येच आहे म्हणे, बाहेर निघालं नाही म्हणे, तर गर्भ हा ट्यूब मध्ये फसून आहे म्हणे, हिची आत्ताच काहीतरी करावं लागते म्हणे, नाही तर पुन्हा तो ट्यूब काढायची वेळ येईल म्हणे. तर ठीक आहे साहेब म्हटलं. तसंच मी काकाजीला फोन लावला, काकाजीला फोन लावला, काकाजी म्हणे घाबरू नको म्हणे, भगवंताला विनंती कर म्हणे, आणि भगवंताला विनंती अशी कर म्हणे
कि बाबा ते फक्त प्रेशरनच गर्व जो आहे तो ट्यूब मधून बाहेर निघाला पाहिजे आणि ट्यूब करायची गरज पडली नाही पाहिजे. मी तशी स्थितीत बसलो, भगवंताला विनंती केली आणि भगवंताला विनंती केली तर त्यावेळेस डॉक्टर ने बोल डॉक्टर असे होते की जेणे तोपर्यंत आपण प्रयत्नच करू म्हणे ट्यूब नाही काढू म्हणे आणि डॉक्टरने तो प्रयत्न केला आणि सफल झाला. ती एक भगवंताची कृपाच होती की त्यावेळेस ट्यूब काढायचं काम नाही पडलं आणि अशी भगवंतची कृपा झाली आमच्यावर. त्यानंतर आम्ही 6 महिने 1 वर्ष पुन्हा वाट बघितली. माझे वडील कोरोनामध्ये गेले त्यानंतर आम्हाला 2 महिने पुन्हा आम्ही औषध घेतली आणि त्यानंतर आम्हाला योग मिळाला आणि योग मिळाला आणि आज आम्हाला 6 वर्ष झाली. एक छोटासा बाळ आहे, माझी मुलगी आता 6 वर्षाची झाली. हा माझ्या मार्गातला पहिला अनुभव की एवढं मला 10 वर्षांना बाळ झालं आणि मला या मार्गातून हे सिद्ध हे करायचं सिद्ध मिळालं की मार्गात आपण जर टिकून राहिलो आपल्या शब्दावर जर टिकून राहिलो आणि आपण जर कोणतीही डग न डगमगता जर आपण या तत्वशब्द नियमाच्या आधारे आणि बाबाच्या त्या कृपेवर आपण जर अटल राहिलो तर आपल्याला तो कधी ना कधी त्याचं फळ मिळते हे आज इथे सिद्ध झालं. आणि मी आज मला आनंद आहे की माझी मुलगी आहे, मला मी तिला घेऊन कुठं फिरतो आणि 6 वर्षाची ती आता बाळ मुलगी झाली आहे माझी आणि मी तिला कुठेही घुमायला नेतो तरी ते आणि हुशारीने एवढी आहे की खूप हुशार आहे की आता जेवढी हुशार आहे समर्थ नाही सांगू शकत. पण भगवंत जसा योग मागितला मी तसा मला मिळाला. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. सर्वांना माझा नमस्कार.